नवी मुंबईतल्या उरणमध्ये 22 वर्षीय यशस्वी शिंदेची हत्या झाल्यानंतर सगळीकडून आक्रोश व्यक्त केला जातो आणि कुटुंबियांकडून आरोपीवरती कठोरात कठोर कारवाई केली जावी आणि लवकरात लवकर अटक करून ही कारवाई व्हावी अशा पद्धतीची मागणी कुटुंबियांकडून व्यक्त केली जाते. आपल्यासोबत यशस्वीचे वडील आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. या सगळ्या प्रकरणानंतर तुम्ही कुटुंब म्हणून आक्रोश व्यक्त करता, दुःख व्यक्त करतात, मतलब दुसरीकडे आरोपी अजून सुद्धा फरार आहे, कशा पद्धतीची मागणी तुम्ही पोलिसांकडे करता आहात आणि कुटुंब म्हणून काय भावना व्यक्त करताय? लवकरात लवकर त्याला अटक करण्यात यावी, कठोरमधली कठोर कारवाई करण्यात यावी आणि यापुढे असा गुन्हा न घडण्यासाठी प्रशासनाने काहीतरी ठोस पाऊल उचलावं, हीच इच्छा आहे. तुम्ही पालक म्हणून नेहमीच सावध राहिलेला होता. 2019 साली तुम्ही त्याच आरोपीवरती पॉक्सोची केस दाखल करून घेतलेली होती, त्यावेळी नेमकं काय झालेलं होतं आणि मुलगी लहान होती त्यावेळी तुमच्या पालक म्हणून काय निदर्शनास आलेलं होतं? तो तिला त्रास द्यायचा शाळेमध्ये जाता येताना. तिने आईला सांगितलं 1-2 वेळा, जास्त त्रास झाल्यावरती तिने मला सांगितल्यावरती मी जाऊन तिची योग्य म्हणजे कंप्लेंट अशी केली, त्याच्यावरती पॉस्को गुन्हा दाखल. 2019 एफ आय आरमध्ये तुम्ही म्हटलेलं होतं की आरोपी तुमच्या परिचयातला आहे, तो इथं काय करत होता आणि कसा संपर्कात आलेला होता, काही तुम्हाला काही कल्पना होती? एवढी कल्पना नाही मला. आता ही घटना घडल्यानंतर आरोपी जवळपास 3 दिवसापासून फरार आहे. घटनेनंतर जवळपास स्पष्ट झालेलं होतं की त्याच आरोपीनं हे कृत्य केलेलं असावं, तुरुंगामध्ये राहिलेला होता 1 वर्ष आणि त्याचाच कदाचित हा राग असावा असं कुटुंबून वाटतं. हो, तोच आरोपी आहे. बोलतात लवकरात लवकर त्याला अटक करण्यात येईल. याच आरोपीवरती 2019 साली तुम्ही पॉक्सोचा गुन्हा दाखल करून घेतलेला होता. तुमच्या मुलीला आरोपीपासून त्रास होत होता अशी तुम्ही पोलिसांकडे त्यावेळी तक्रार दिलेली होती, त्यावेळी नेमकं काय झालेलं होतं आणि त्यानंतर सुद्धा ही घटना घडली, तर त्याबद्दल काय सांगायचं? माझी मुलगी शाळेत जाता येताना तो माझ्या मुलीला त्रास द्यायचा, तिने आईकडे तक्रार केल्यानंतर तिला असह्य झाल्यावर तिने मला सांगितल्यानंतर मी जाऊन त्याच्यावरती 2019 मध्ये पॉस्को गुन्हा दाखल केला. आरोपीनं याचाच राग काढला असावा असं वाटतंय साहेब, त्याबद्दल मी काय बोलू शकत नाही. पण तुम्ही काय आवाहन करताय? सगळ्यांकडून मागणी केली जाते की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालेला आणि एक नेते तुमच्या घरी सध्या येत आहेत, मात्र कुटुंब म्हणून तुम्ही कशाबद्दलची भूमिका मारताय, आरोपीबद्दल काय कारवाई व्हावी असं वाटतंय? ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. कुटुंब प्रमुख म्हणून त्याला लवकरात लवकर अटक करण्यात यावी, योग्य ती कारवाई करण्यात यावी, याच्या पुढे असा गुन्हा न घडणे याच्यासाठी प्रशासनाने योग्य ते पाऊल उचलावे. आपल्यासोबत यशस्वीचे चुलते आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. जवळपास 3 दिवस झालेले आहेत, आरोपी फरार आहे, मात्र समाज माध्यमांवरती काही चुकीच्या गोष्टी पसरवल्यात असं तुमचं म्हणणं आहे, नेमकं काय सांगायचं आणि काय आवाहन करायचं कुटुंबातील सदस्य म्हणून? नाही, आता समाज माध्यमातून म्हणजे सोशल मीडियावर काही काही गोष्टी अशा पसरवल्यात की बाबा हे प्रेम प्रकरणातून झालंय, असं झालंय, तसं झालंय, अशा भरपूर काही गोष्टी पसरवल्यात. आता त्यांच्या कॉल अकाउंटमध्ये काय असेल ते असेल, आम्हाला काही माहिती नाही. परंतु मला एक सांगा की ज्यावेळी त्याच्यावरती पॉक्सो ॲक्टने खाली गुन्हा नोंदणी केला तेव्हा ती मुलगी तसं आज्ञानच होती ना. 12-13 वर्षीच्या मुलीवरती समजा एखाद्याने प्रेशरच केला, आज त्याची मानसिकता ह्या लेवलला गेली, मी काही एका दिवसात गेलेली नाही आहे ही, त्यावेळेस पण तिच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळा विचार असेल ना. आपल्या मुलीवरती काहीतरी त्यांनी प्रेशराईज करून तिच्याकडून काही चुकीच्या गोष्टी करून घेतल्या असतील, अजून काय केलं त्या सगळ्या अंडर प्रेशरमध्ये केलं असेल. आता मला सांगा, जर प्रेम प्रकरण असेल तर तो माणूस एवढी मोठी भूमिका कशी काय घेतो? ह्या गोष्टी म्हणजे कोण विचारच करत नाही, आला ते लिहिलं दिलं पाठवून. ते सगळ्या माध्यमातून हे बघायला पाहिजे हे प्रेम प्रकरण नसून ही खुल्ल्या केलेली हत्या आहे. आणि आपल्या स्वतंत्र भारतामध्ये आपल्या स्वातंत्र्य 1947 स्वातंत्र्य यासाठी आपल्या पूर्वजांनी अपार कष्ट घेऊन मिळून दिलं का, की आम्ही मुक्त राजासारखं जगलं पाहिजे, आम्ही ह्या देशाची जनता म्हणजे मालक आहोत, मग आज आम्ही त्या पिंजऱ्यामध्ये का जगायचं? तर माझी सरकार प्रशासनाला मी काय नेता नाही, कोण नाही, सामाजिक आहे, मी नॉर्मल माणूस आहे. मला एवढंच विनंती करायची का ह्या बाबतीत काहीतरी तुम्ही योग्य करा आणि त्या आरोपीला पकडा आणि कठोर कठोर सजा करा. आरोपी अजूनही फरार आहे. 3 दिवसापासून पोलिसांची वेगवेगळी पथकं आरोपीच्या मागावरती आहेत, मात्र अजून आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही आहे. लवकरात लवकर अटकेची मागणी होते आहे, मात्र खटला फास्ट्रॅक कोर्टात चालवला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन तुम्हाला प्रशासन देत आहे का आणि तुमची त्याबद्दलची काय मागणी? अशा जो कोणी आम्हाला भेटायला येतो, माननीय चित्र वाघ आलेले किंवा अजून सगळे मोठमोठे नेते येतात,
त्या प्रत्येकाने हेच आश्वासन दिलं की आपण त्यांना फास्ट कोर्टामध्ये त्यांना शिक्षा देऊ, मोठे वकील देऊ, जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती सर्व देऊ असं प्रत्येकाने येणाऱ्याने आश्वासन दिलेलं आहे. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करताय? नाही नाही, 100% फाशीपेक्षा कडक कुठली शिक्षा असेल. भारतीय संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने लिहिलेल्या ज्या संविधानात जे काय असेल कठोरातली कठोर, पण ती लवकरात लवकर झाली पाहिजे जेणेकरून भारतातल्या सगळ्या लोकांचा या गोष्टी विश्वास बसेल आणि असे कृत्य करणाऱ्या प्रवृत्तींना वेळीच हे बसेल ना. नाही तर कसं होतं, आज झालं सोडून दिलं, उद्या पकडलं सोडून दिलं, मग ती वाढते. ते नाही झालं पाहिजे. याच परिसरामध्ये जवळपास दुसरी तिसरी हत्या आहे. कुटुंबातील सदस्य म्हणून कशा पद्धतीचा आता भूमिका मांडावी वाटते? अशा घटना होत असताना तुमच्या कुटुंबात ही घटना घडल्यानंतर पोलिसांकडे कशा पद्धतीची तुम्ही मागणी करताय आणि फास्टॅग कोर्टामध्ये हा खटला चालावा यावरती तुम्ही सहमत आहात? ऍक्च्युली अशा घटना पुढे घडू नये, कारण आता मुली पण ह्या मुलांप्रमाणेच वागायला लागले आहेत. आता मुली आणि मुलामधला फरक राहिलेला नाही, त्याच्यामुळे पोलीस प्रशासनाने यांनी नवीन कायदा करावा आणि ह्याच्यात लवकरात लवकर त्यांना न्याय मिळून द्यावा आणि फास्टॅग कोर्टात खटला चालू करून त्याला लवकरात लवकर सजा मिळावी आणि पोलिसांनी पण थोडा परिवर्तन करावा की म्हणजे जनतेमध्ये येऊन की एखाद्या कॉलेजमध्ये एखादा लेक्चर घ्यावा, अशा गोष्टीमध्ये लेक्चर द्यावा मुलींना की अशी अशी घटना घडत असते, काय झालं, पोलिसांना कसा कळवायचा, काय एक वेगळी आयडियॉलॉजी त्यांना द्यायला पाहिजे अशी आपल्या माध्यमातून मला माहिती आहे. आणि आपल्या टी व्ही 9 माध्यमातून ज्या दिवशी जी हत्या झाली त्याच दिवशी रात्री 9 TV हेडलाईन आली की आरोपी कर्नाटकमधून पकडला गेला. परंतु त्या गोष्टीचा शहानशी निशा TV9 करावा. तर ज्या दिवशी हत्या झाली त्याच दिवशी तुम्ही हेडलाईन दिलीत की आरोपीला कर्नाटकमधून अटक केला. ही ह्या गोष्टीचा शहानशा करावा आणि आमच्या आरोपीला आणि आरोपीला कठोर सजा मिळावी आणि आमच्या मुलीला न्याय मिळावा ही आपल्याकडून नम्र विनंती. बस आपण पाहतोय की यशस्वीचं हे सगळं कुटुंब आहे आणि कुटुंबियांच्या वतीनं जी भूमिका मांडली जाते ती तर आपण पाहतोच आहोत, मात्र काही सामाजिक संघटना सुद्धा या ठिकाणी यशस्वीच्या घरी भेट देत आहेत आणि ह्या सगळ्या कारवाईची मागणी करत आहेत. तुम्ही कशाबद्दलची भूमिका मांडताय तुम्ही कुटुंबियांची? नितीन भाऊ मोरे, जैवी मार्मीचा अध्यक्ष. एक लढाऊ संघटना आहे, समाजामध्ये जिथे जिथे अन्याय होतो त्या त्या ठिकाणी जाऊन समाजाच्या पाठीमागे ठामपणे उभं राहणं ही आमची भूमिका आहे. आमच्या कुटुंबातली आमच्या समाजातली मुलगी गेली तिथं फार दुःख झालं, पण त्याच्यापेक्षा वाईट दुःख असं वाटत आहे की जे 2-3 दिवसापासून फेक नरेटिव्ह त्या मुलीचं प्रेम प्रकरण आहे असं जे काही सर चाललं आहे त्याचा मी निषेध करतो. वस्तुस्थिती अशी आहे, TV9 माध्यमातून मी समाजाला सर्व बाकीच्यांना देखील कळू इच्छितो शासन प्रशासनाला की वस्तुस्थिती अशी आहे की अल्पवयीन मुलगी असताना हा मुसलमान मुलगा तिला सतवायचा, वडिलाकडे ती आली त्या दाऊदची कंप्लेंट घेऊन, त्या दाऊदशेखची कंप्लेंट घेऊन वडिलांनी पोलीस स्टेशनला घेण्याला 2019 कंप्लेंट झाली. तो मुलगा बंद झाला, त्याला बंद करण्यात आला. तो सुटून आल्याच्यानंतर त्याने त्याच्या डोक्यामध्ये तो डाव ठेवला होता. तो डाव ठेवल्याच्यानंतर तो भेटायचा प्रयत्न करत होता. वडील पण तुम्हाला आता तुमच्या माध्यमातून सांगत आहेत की वडिलांनी पुन्हा त्याला एकदा सांगितलं मुलगी कंप्लेंट करत होती. मला सांगा काय परिस्थिती असेल त्या मुलीच्या मनावरती. इकडे 2 छोट्या छोट्या बहिणी आहेत, एक भाऊ आहे, गरीब कुटुंब आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मुद्दाम टॉर्चर करणे, मेंटल टॉर्चर करणे, त्रास देणे आणि डोक्यात डाव घेऊन तिची हत्या करणे हे जे प्रकरण चाललेलं आहे TV9 मी एक कळवतो, एक विनंती करतो की काल परवा पूनमची हत्या झाली. त्याच्या अगोदर 2 एका मुसलमानाने चेंबूरमध्ये चर 2.5 मुलीच्या समोर वडिलाला त्या आईला कापलं. अहो कंटिन्यू एक या 2-3 पर्पजली मुसलमान समाजाकडून ते पोरं आमच्या मुलींना, आमच्या बौद्ध समाजाच्या मुलींना हे जे घडवत आहेत, हे जे करत आहेत त्याचा मी निषेध करतो. आम्ही बाबासाहेबाला मानणारे लोक आहोत, आम्ही संविधानावरती विश्वास ठेवतो. कोणाच्या जाती गीतीबद्दल बोलणं आम्हाला शोभत नाही, आम्हाला आवडत नाही, आम्ही ते वागत नाही. परंतु कंटिन्यू 2-3 जी आता समोर येत आहे म्हणून आता ती असं वाटायला लागलं की कुठे षडयंत्र तर नाही. आमच्या मुलींना फसवून, आमच्या मुलीकांना बैकून या पद्धतीने सेट करायचं काम, या पद्धतीने अत्याचार अन्याय करायचं काम कुठेतरी थांबलं पाहिजे. शासनाने याच्याबद्दल ताबडतोब कारवाई करून त्यांना फाशी झाली पाहिजे असं परिवाराचंही मत आहे, आमच्या सर्व सामाजिक संघटनेचं मत आहे. सर्व सामाजिक संघटनेची बैठक काल झाली, त्या बैठकीमध्ये एकमुखाने आम्ही निर्णय घेतलेला आहे की लवकरात लवकर जर याचा छडा लागला नाही
तर मात्र संघटना वगैरे बाजूला ठेवून बौद्ध समाजाच्या वतीने एक मोठा या विषयाला वाचा फोडण्यासाठी शासनाच्या दरबारी कलेक्टरवरती पोलिसांच्या वरती आम्हाला मोर्चा काढावा लागेल. आणि टी व्ही चॅनलच्या माध्यमातून एक विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, एका वेळेस आमची बाईट दाखवू नका, पण हे फेक नरेटिव्ह आमच्या मुलीबद्दल जे आता पसरवण्यात येत आहे त्याबद्दल न्याय मिळावा एवढी विनंती. जय भीम. सगळ्या सामाजिक संघटनांची ही मागणी आहे, कुटुंबियांनी सुद्धा आपली भूमिका मांडलेली आहे आणि आरोपीला लवकरात लवकर अटक करून त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी अशा पद्धतीची मागणी सध्या सगळीकडून व्यक्त केली जाते. ओरिजिनल सिद्धेश नाईक सोबत कृष्णा सोलारडकर, TVN मराठी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.